हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। वंचितमुळे मवियामध्ये जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता। कालच्या बैठकीमध्ये वंचितला प्रत्येकी एक जागा सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द, आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे बैठक रद्द। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। राज्यसभा लोकसभेमधील खासदारांचं निलंबन मागे, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित खासदार होणार सहभागी। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस, नार्वेकरांसमोर दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार, 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे नार्वेकरांना आदेश। राज्यसभेची 6वी जागा लढण्यास भाजपची चाचपणे सुरू, मित्रपक्षांच्या मदतीनं सर्व 6 जागा लढण्याचा विचार, पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार। आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, संजय राऊत यांनी केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणी प्रकरणी माझगाव कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट। मुंबई पालिकेकडून फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी, माहिती अधिकारामध्ये वास्तव समोर, विरोधी आमदारांबाबत महापालिकेकडून दूजा भाव। आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात यात्रा, जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी यात्रा, नागपूरच्या दीक्षाभूमीवरून यात्रा सुरू होणार। परमवीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणातला तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर, आरोप सिद्ध करणारे पुरावे नसल्याचा अहवालात नमूद। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर जाणार, जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता, लोकशाहीला सूत्रांची माहिती। शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर, पक्ष आणि चिन्हावर 1 मार्चला सुनावणीची शक्यता, आयोगाविरोधात ठाकरे गटानं दाखल केली होती याचिका। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर, नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन करणार, तर मेट्रो मार्गिकेचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन। मुंबईत भाजप तयार करणार 5,000 नमो वॉरियर्स, नमो वॉरियर्सला कामासाठी भाजप देणार मानधन, तर लोकसभेसाठी युवा कार्यकर्ते मैदानात उतरणार। मनोज रांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर, पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमाला जरांगे राहणार उपस्थित। उद्धव ठाकरेंनी केली बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी, उद्धव ठाकरेंकडून संबंधित अभियंत्यांशी चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 फेब्रुवारीला ओबीसी हक्क मेळावा, सभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देणार, तर ओबीसी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। शिवसेना पक्षाच्या पॅन कार्डचा गैरवापर, ठाकरे गटाविरुद्ध शिवसेनेची पोलिसात तक्रार, शिवसेना शिष्टमंडळाची पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी। 10वीचे प्रवेशपत्र आजपासून मिळणार, 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक तोंडी परीक्षेला होणार सुरुवात, विद्यार्थ्यांना शाळांमार्फत दिले जाणार प्रवेशपत्र। अमरावतीमध्ये आज आणि ठाण्यात उद्या पाणी पुरवठा राहणार बंद, जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी होणार, राज्य रस्ते विकास महामंडळाचा राज्य सरकारला प्रस्ताव, या प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर कमी होणार। महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागेवर पालिकेतर्फे पार्क उभारलं जाणार, पुनर्विकास प्रस्तावाला मंजुरी। पुणे लोणावळा दरम्यान धावणारी दुपारची लोकल आजपासून सुरू, कोरोना काळामध्ये दुपारची लोकल केली होती बंद। उद्यापासून बँकिंग व्यवहारामध्ये होणार बदल, फास्टॅग संदर्भातील नियमही बदलणार। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लवकरच ईडीचं कार्यालय उभारणार, नव्या जागेसाठी ईडीला 362 कोटी रुपये खर्चावे लागणार।
पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती लांबणीवर प्राध्यापक भरती अर्जासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून मुदतवाढ. जायकवाडीतून उन्हाळी पिकांना पाणी न सोडण्याचा विकास प्राधिकरणाचा निर्णय. जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवणार. एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडेंना कर्नाटक सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार होणार प्रदान. भ्रष्टाचारात भारत जगामध्ये 93 क्रमांकावर. भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार कमी. भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत भारताची काहीशी घसरण. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.